नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला मोठा बंधू तहसीलदार नितीन कुमार देवरे ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत आहेच की आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागातील विद्यार्थी बंधू भगिनींना विविध स्पर्धा परीक्षांबाबत त्यांना अभ्यासासाठी प्रेरणा मिळावी याबाबत व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतो त्यामुळे जास्तीत जास्त ग्रामीण भागातील विद्यार्थी बंधू भगिनींनी आपलं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं अशी नम्र विनंती करतो आता विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा आहे यू पी एस सी एम पी एस सी त्याच्यानंतर बऱ्याचशा सेवा पदभरतीसुद्धा त्या ठिकाणी होत असतात मग प्रत्येकाची ड्रीम पोस्ट असते कुणाला आय ए एस ऑफिसर व्हायचं असतं कुणाला डेप्युटी कलेक्टर व्हायचं असतं कुणाला डी वाय एस पी कुणाला पी एस आय तर कुणाला तलाठी व्हायचं असतं तर प्रत्येकाची ही ड्रीम पोस्ट आहे प्रत्येकाला असं वाटत असतं था की माझी ड्रीम पोस्ट लवकरात लवकर मला मिळावी मी जी ड्रीम बघितलेलं आहे मी जे स्वप्न बघितलेलं आहे की हे पद मला त्या ठिकाणी मिळावं तर या ड्रीम पोस्टसाठी तुम्ही हे करताय का हाच विषय आज मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो कोणतंही ध्येय तुम्हाला गाठायचं असेल कोणतंही स्वप्न तुम्हाला साध्य करायचं असेल तर त्याच्यासाठी प्रचंड मेहनत ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आता बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या अवतीभोवती आपले मित्र आपण बघत असतो बरेचसे विद्यार्थी मित्र राहुरी कृषी विद्यापीठात असतील पुणे विद्यापीठात असतील किंवा पुण्यामध्ये प्रायव्हेट क्लासेसला अभ्यासिकेमध्ये त्या ठिकाणी अभ्यास करत असतील तर या प्रत्येक विद्यार्थी मित्राचं एक ध्येय असतं एक स्वप्न असतं की काहीही झालं तरी मला पुढील वर्षापर्यंत काहीही झालं तरी मला दोन वर्षाच्या आत त्या ठिकाणी क्लास वन अधिकाऱ्याचं पद मिळावं किंवा ड्रीम पोस्ट मिळावी किंवा काही विद्यार्थी जे परिस्थितीशी संघर्ष करून त्या ठिकाणी लवकरात नव नौ, लवकर नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत तर अशा विद्यार्थी मित्रांसाठी तलाठी पदभरती असेल जिल्हा परिषदेची पदभरती असेल तर अशी ड्रीम पोस्ट त्यांना लवकरात लवकर मिळण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो मग मित्रांनो ही ड्रीम पोस्ट मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यास आणि प्रचंड कष्ट प्रचंड मेहनत फार फार महत्त्वाची आहे निगेटिव वातावरणापासून आपण स्वतःला अलिप्त कसं ठेवायचं निगेटिव्ह वातावरण किंवा जे लोक नकारात्मक गोष्टी करत असतील नकारात्मक गोष्टी जशा वशिलात चालतो पैसात चालतो किंवा त्या पदभरतीमध्ये आपलं खरं नाही त्याच्यामध्ये असं असं मोठ्यांचे पोरं होतात वगैरे अशा वातावरणापासून आपण स्वतःला लांब ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो ज्या पद्धतीने मेहनत मी तुम्हाला सांगितली त्या पद्धतीनेच नियोजनसुद्धा फार महत्त्वाचं कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तुम्हाला अभ्यासाचं नियोजन हे काटेकोरपणे करणं फार फार गरजेचं आहे मग किती तासांचा आपल्याला दिवसातून अभ्यास करायचा आहे दिवसातून कोणत्या विषयाला किती तास द्यायचे आहेत या प्रत्येक गोष्टीचं बारीकसारीक नियोजन करणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो आपली ड्रीम पोच जर आपल्याला मिळवायची असेल आपल्याला इव्हन आय ए एस ऑफिसरसुद्धा जर बनायचं असेल तर डिओशन समर्पण भाव फार फार महत्त्वाचा आहे बऱ्याच वेळेला असं होतं की विद्यार्थी मित्र नुसतं शेख चिल्लीसारखं स्वप्न बघतात दिवा स्वप्न रंगवणं ज्याला म्हटलं जातं की मी भविष्यात आय एस बनेल मी भविष्यात वाय एस पी बनेल मी असं बनेल तसं बनेल स्वप्न बघायला हरकत नाही मित्रांनो परंतु नुसते स्वप्न बघून फायदा नाही तर त्याच्यासाठी प्रयत्न फार महत्वाचे आहेत मग प्रत्येकाने त्या ठिकाणी नुसतं स्वप्न न बघता त्याच्यासाठी कसून तयारी केली पाहिजे कठोर मेहनत घेतली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आपण बघतो की महाराष्ट्रभरातून जवळपास दोन ते पाच लाख लोक त्या ठिकाणी एम पी एस सी परीक्षा असेल स्पर्धा परीक्षा असेल कोणतीही सरळ सेवा भरती असेल तर त्याच्यासाठी त्या ठिकाणी संघर्ष करून पूर्णपणे तयारी करून मेहनत करून त्या ठिकाणी परीक्षेसाठी तयार होत असतात मग या लोकांशी जर आपल्याला कॉम्पिटिशन करायची आहे त्यांच्या स्पर्धेमध्ये जर कायचं आहे तर निश्चितपणे आपली तयारी सुद्धा त्या स्तराची असणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची आणि प्रेरणादायी गोष्ट म्हणजे आपल्या आईवडिलांचे कष्ट आपल्या आईवडिलांचे कष्ट जर आपण हृदयामध्ये कोरून ठेवले आपल्या नजरेसमोर सतत असले तर निश्चितपणे अभ्यासासाठी आप आपोआप प्रेरणा मिळत जात असते समर्पण त्याग कष्ट या जशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच पद्धतीने आईवडिलांचं जे काही कष्ट आहेत त्यांचं जे रक्ताचं पाणी करणं सुरू असतं तर त्याचीसुद्धा जाणीव ठेवणं गरजेचं आहे आणि सगळ्यात मोलाचं म्हणजे तुमचे विचार चांगले असणं फार फार गरजेचं आहे मित्रांनो आपलं जे काही जीवनचक्र सुरू आहे किंवा जे काही जीवन आपण त्या ठिकाणी जगत असतो तर त्याच्यामध्ये जवळपास नव्याण्णव टक्के जी सहभाग आहे किंवा नव्याण्णव टक्के भाग हा आपल्या विचारांचा असतो आपण जेव्हा बारावीनंतर ठरवत असतो की मला बी ए करायचं बी एस सी करायचं मला ॲग्रिकल्चरला जायचं चा, मार्क चांगले पडले तर एम बी बी एस करायचं हे सर्व आपल्या विचारांवर अवलंबून आहे जर तुम्ही चांगले विचार केले तुम्हाला जर असं वाटलं की यू पी एस सीतून मी आय एस ऑफिसरसुद्धा बनू शकतो तर निश्चितपणे मित्रांनो तुम्ही आय एस ऑफिसरसुद्धा बनवू शकता जर तुम्ही स्वतःला कमकुवत मानलं की नाही माझ्याच्याने एम पी एस सी करणंही शक्य नाही यू पी एस सी करणंही शक्य नाही Uh, मी आपलं आपलं तलाठी पदं भरती किंवा आपलं आपलं काहीतरी शिक्षक पदं भरती तेच करेल तर मित्रांनो निश्चितपणे तुम्हाला तेच तुमच्या पदरात पडेल हरकत नाही आपण स्वप्न मोठं पाहिलं पाहिजे आपली ड्रीम पोस्ट ही मोठी ठेवली पाहिजे जेणेकरून आपण त्या ठिकाणी निश्चितपणे त्या पदापर्यंत पोहोचू शकतो त्यामुळे मित्रांनो चांगली तयारी करा तुम्ही माझे लहान भावंड आहात भगिनीसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलला आहेत तर सगळ्यांना शुभेच्छा देतो चांगला अभ्यास करा आणि आपली ड्रीम पोस्ट लवकरात लवकर मिळा सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद